बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी केला ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित जिल्ह्यात दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असून या निवडणूक प्रक्रियेच्या कामाला वेग आला आहे जिल्ह्यातील दोनशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीची मुदत अगोदरच संपली आहे या ठिकाणी निवडणूक मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित अशा जिल्ह्यात दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून वैशिष्ट्य म्हणजे यावेळी थेट जनतेतून सरपंच पदाची निवड केली जाणार आहे यापूर्वी ही निवड सदस्यांमधून केली जायची मात्र नव्या आदेशानुसार ही निवड यंदा थेट असेल डिसेंबरमध्ये ऐन गुलाबी थंडीत ग्रामीणचे राजकारण तापणार आहे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी संपूर्ण जिल्हाभरात तापणार असून जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर हपी तुंबोड यांनी घोषित केला आहे यानुसार अठरा डिसेंबर रोजी मतदान होणार असून वीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपरिक पद्धतीने निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होणार आहे या क्षेत्रातील मतदानावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषणा मंत्री खासदार आमदार तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अठरा नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील दरम्यान ऐन गुलाबी थंडी डिसेंबर महिन्यात हे ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण जिल्ह्यात चांगल्या तापणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी कॉर्नर सभांचे देखील जिल्ह्यात चर्चासत्र सुरू झाल्याचे चित्र ची सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे